आज मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे खूप साऱ्या टिप्स ज्याने तुमची रोजची कामे खूप हलके होणार आहेत सोबतच आहे एकदम युनिक अशी टीप जी की आपण न्यूजपेपर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर काय होतं हे त्याच्यामुळं व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आणि आवडल्यास लाईक पण नक्की करा तर इथं हे बघा सगळ्यात पहिली टीप अशी अशा पद्धतीचं आपण आपल्याकडून तेल बऱ्याच ठिकाणी सांडतं गॅसवरती सांडतं फरशीवरती सांडतं आणि हे कपड्याने पुसलं तर लवकर निघत नाही याचे तेलकट डाग जे असतात अजिबात जात नाही तर याच्यावरती काय करायचं कणिक जी असते ती घ्यायची आणि थोडीशी याच्यावरती अशी टाकायची कणिक याच्यावरती या तेलावरती फरशीवरती सुद्धा तुम्ही असं सेम करायचं आणि एक पेपर एका पेपरने किंवा एखाद्या रुमा रुमालाने तुम्ही हे पुसून घ्यायचं पूर्ण आणि आणखीन थोडंसं याच्यावरती पीठ टाकायचं असं आणि पूर्ण पुस पुसून घ्यायचं हे बघा कसल्याच प्रकारचं याच्यामध्ये तेलकटपणा राहत नाही पूर्ण हे स्वच्छ निघून जाते तेलाचं पूर्ण डाग निघून जातो एका मिनटाच्या आतमध्ये आणि नंतर स्वच्छ अशा एका कपड्याने हा पुसून घ्यायचा झालं ना एकदम स्वच्छ असा किचन ओटा ट्रिक आवडल्यास लाईक नक्की करा तर याच्यानंतर मी घेत आहे एका कढईमध्ये पाणी आणि या पाण्यामध्ये मी घेणार आहे अर्धा चमचा मीठ आणि सोबतच आपण वापरणार आहोत त्याच्यासाठी हळद तर अर्धा चमचा अर्धा छोटा चमचा हळद घेतलेली आहे मी आणि हे पूर्ण पाणी एकजीव करायचं चा छान चा मिक्स करून घ्यायचं हे हळद आणि मीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित असं खूपच छान आणि भन्नाट असा उपयोग आहे याचा आपण याच्यामध्ये हे बघा पूर्ण हे विरगळलेलं आहे मीठ आणि हळद आता मी याच्यामध्ये घेणार आहे टोमॅटो आपल्याला रो, दर रोज दररोज लागणारी वस्तू टोमॅटो तर हे असे मी याच्यामध्ये घेणार आहे आणि हे आता या पाण्याने स्वच्छ असे मी धुत आहे जेवढे काही टोमॅटो आहेत ते सगळे घ्यायचे आणि हे प पूर्ण असे स्वच्छ असे धुवून घ्यायचे या पाण्यामध्ये तुम्ही वाटलंच तर एक मिनिट याच्यामध्ये असं ठेवू पण शकता तर हे आता मी स्वच्छ अशा एका कपड्याने पुसून घेणार आहे हे टोमॅटो आता एक एक दोन दोन करून असे पुसून घ्यायचे स्वच्छ असे याच्यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही पूर्ण हे असे कोरडे करून घ्यायचे एका रुमालाने आणि एक, एक साईडला ठेवायचे हे तर बऱ्याच वेळेस काय होतं आपल्या घरामध्ये लोडशेडिंगमुळं लाईट नसते किंवा बऱ्याच जणांच्या घरी फ्रीज नसतं तर, तर हे हा उपयोग खूप छान आहे त्यांच्यासाठी तर हे पाणी आता आपण बेसिनमध्ये ठेवायचं टाकून द्यायचं आणि हे जे आहे हे टोमॅटो बघा तुम्ही अशा पद्धतीनं मी आता हे जरी आपण फ्रीजच्या बाहेर जरी ठेवले तरी एक एक महिना जशाला तसे राहतात फ्रीजमध्ये तर राहतातच पण फ्रीजच्या बाहेर सुद्धा खूप छान राहतात तर ट्रीप आवडल्यास लाईक नक्की a तर याच्यानंतर ह्या अशा बांगड्या ज्याच्यावरती खूपच चमकी असते आणि ही घातली की आपल्या हाताला पायाला साडीला ड्रेसला सगळीकडे ही चमकी लागते आणि मग ते वेगळंच वाटतं मग असं काहीच होऊ नये याची अशी चमकी अजिबात लागू नये आपण किती वेळ जरी बांगड्या घातल्या तरीसुद्धा याची चमकी लागू नये याच्यामुळं खूप छोटासा आणि खूपच उपयोगी असा मी तुम्हाला एक पर्याय सांगणार आहे तर इथं मी घेतलेला आहे एक बेलणं आणि या बेलण्यामध्ये हे पूर्ण बांगड्या मी अशा ओवून घेणार आहे आणि इथं मी गॅस बारीक केलेला आहे बारीक गॅस ठेवायचा मोठा करायचा नाही आणि याच्यावरती थोडं अंतर ठेवून या बांगड्या फक्त दोन ते तीन मिनिट अशा फिरवून घ्यायच्या या जो गॅस आहे या फ्लेमवरती अशा लक्षात ठेवायचं आपल्याला या बांगड्या खूपच गरम करायच्या नाहीत जर जास्तच गरम झाल्या ह्या बांगड्या तर तुटू शकतात त्याच्यामुळं आपण या बांगड्या फक्त दोनच मिनिट आपण असं शेकून घेणार आहोत त्या फ्लेमवरती आणि आता तुम्ही बघा आपल्या हाताला सुद्धा ही चमकी जी आहे ती कमी प्रमाणात लागते आणि एकदा असं हे चोळून घेतल्या की पूर्ण याची चमकी पण आपल्या साडीला कपड्याला ला, लागणं बंद होतं आणि एकदम छान वाटतं आपल्याला पण तर ही टीप सगळ्यात महत्वाची अशी टीप तुम्हाला आवडल्यास लाईक नक्की करा आणि तसेच व्हिडिओ पण तुम्ही कुठून बघत आहात हे पण मला कमेंट करून नक्की सांगा तर याच्यानंतर हे असे कांदे जे कट करण खूपच अवघड असतं अवघड म्हणजे हे कट करताना आपल्या डोळ्यातून पाणी येतं आणि खूप त्रास होतो मग असं काहीच होऊ नये आपल्या डोळ्यातून पाणी येऊ नये त्याच्यामुळं कांदा कसा कट करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांनी तुमच्या डोळ्यात अजिबात पाणी येणार नाही तर हे असं पुढचं आणि मागचं पूर्ण काढून घेते मी या कांद्याचं आणि याचे असे दोन काप करून याच्या वरचा जो काही लेअर आहे तो पूर्ण असा काढून घेते अजिबात तुम्हाला डोळ्याला पाणी येणार नाही अशा पद्धतीनं जर मी सांगते तशा पद्धतीने जर तुम्ही कांदा जर कट केला तर अजिबात तुमच्या डोळ्याला पाणी येणार नाही तर हे असं पूर्ण याच्यावरचा लेअर जो आहे हा काढून घ्यायचा या पण कांद्याचा सेम तसाच मी काढून घेतलेला आहे एका कांद्याचे असे दोन भाग केलेले आहेत तर हा जो खालचा थोडासा घाण वाटत आहे भाग तो पण मी, कट तर तो तो मी असा कट करून घेते तर एवढं तर आपण करू शकतो बिना पाणी येता सुद्धा हे होतच तर आता इथं मी घेतलेला आहे एका वाटीमध्ये असं पाणी आणि हा जो कांदा आहे हा या वाटीमध्ये या पाण्यामध्ये फक्त एक मिनिटभर आपण ठेवायचा याच्याने काय होतं आपण जेव्हा हा कांदा याच्यातून बाहेर काढून कट करू तेव्हा अजिबात आपल्या डोळ्याला पाणी अजिबात येत नाही आणि हा कांदा जेव्हा आपण कच्चा जरी आपण खाल्ला तरी सुद्धा जेवढा वास येतो या कांद्याचा उग्र वास तेवढा आपला वास येत नाही हा कच्चा जर असा धुवून कांदा खाल्ला तर तर तो पूर्ण मी असा साईडला काढून घेते आणि आता आपण डबल कांद्यासंबंधीचा आणखीन एक टीप पाहणार आहोत तर कांदा हा खूप वेळ राहत नाही तुम्हाला तर माहितीच आहे तर खूप वेळ टिकण्यासाठी काय करायचं कांदा कट करतो आपण आणि बऱ्याच वेळेस तो कांदा आपल्याला नको असतो उशिरा लागणार असतो मग काय करायचं अशा वेळेस हा जो कट केलेला कांदा आहे हा कांदा घ्यायचा असा हे बघा एका कांद्याचे मी चार काप करून घेतलेले आहेत आणि हा कांदा खूप वेळ टिकावा खूप वेळ म्हणजे एक जर तास किंवा दोन तास जर टिकावा असं जर आपल्याला वाटत असेल तर एका वाटीमध्ये मी असं पाणी घेतलेलं आहे आणि हा कांदा कांदा मी याच्यामध्ये असा ठेवून घेते आणि हा कांदा आता आपण एक ते दीड तासानंतर आरामात वापरू शकतो काहीच प्रॉब्लेम नसतो हा कांदा वापरण्यासाठी असाच ठेवायचा आपण आणि आता आपण जेव्हा आपल्याला सकाळचा कांदा संध्याकाळी वापरायचा असतो चिरलेला कांदा तेव्हा सुद्धा आपण तो वापरू शकतो वा कसा वापरायचा हे बघा त्याचे मी असे बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहे तर हा कांदा मी अगोदर धुवून घेतलेला आहे तुम्ही तर बघितलंच आहे आणि हा अशा एका डब्यामध्ये स्टीलच्या डब्यामध्ये मी हा कांदा असा पूर्ण भरून घेते आणि एकदम पॅक डब डबा वापरायचा तर याला मी असं पॅक कसं झाकण लावलेलं आहे आणि हा आता डब्बा आपण ठेवणार आहोत फ्रीजमध्ये तर असं केल्यामुळे अजिबात फ्रीजला पण दुर्गंधी लागत नाही आणि कांदा पण राहतो आपला सकाळचा कांदा संध्याकाळी वापरू शकतो तर याच्यानंतरची आजची सगळ्यात महत्वाची आणि युनिक अशी टीप ती म्हणजे या न्यूजपेपरच्या संदर्भात तर हा न्यूजपेपर मी थोडासा तुकडा घेतलेला आहे आणि त्याचा असा गोळा करून घेत आहे हे बघा असा गोळा करून या पाण्यामध्ये तो असा पूर्ण भिजवायचा लवकर भिजला जातो या न्यूजपेपरला भिजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही तर हे असा मी याच्यामध्ये असा भिजवून घेतलेला आहे आणि हा याच्यामध्ये असा पेळून घ्यायचा नंतर आणि पिळ्यानंतर मी इथं घेतलेला आहे एक छोटस बाऊल आणि या बाउलमध्ये हा जो न्यूज पेपर आहे हा ठेवलेला आहे मी असा आणि हा ठेवायचा आपण फ्रीजच्या मधल्या कप्प्यामध्ये एकदम मधोमध याच्याने काय होतं आपल्या फ्रीजमध्ये काही कारणास्तव काही पदार्थ ठेवल्यामुळे खूप दुर्गंधी येते तर अशी दुर्गंधी अजिबात येत नाही आपण फ्रीजमध्ये काही जरी ठेवलं तरी येत नाही आणि हा पेपर तुम्ही एक दोन दिवसाला बदलायचा तर आजचा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर नक्की करा धन्यवाद